नमस्कार मातोश्री आणि घड्याळ सेना आणि राष्ट्रवादी या ले या व्हिडिओच्या शीर्षकामध्ये हे चारच शब्द आहेत मातोश्री घड्याळ सेना राष्ट्रवादी असं का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल याला मी कुठल्या तपासापर्यंत जात नाही आहे माझं कुठलं म्हणणं वेगळ्या पत्तीनं मांडतोशातला भाग नाही आहे जे मला वाटतंय ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय सगळ्या एकूण घटनांचा सुसंगत क्रम लावला आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया अभ्यासल्या की या निष्कर्षापर्यंत पोचावं वा असं वाटतं म्हणजे बघा जेव्हा यशवंत जाधवांच्या घरामध्ये एक डायरी सापडते त्या डायरीत काही नोंदी आढळतात त्या नोंदीनुसार यशवंत जाधव ती मातोश्री नाही तर माझी मातोश्री म्हणजे आई असा खुलासा करतात ताबडतोब संजय राऊत अशा फेक डायऱ्या बनतात अशा स्वरूपाचं विधान करून टाकतात ते विसरतात की डायरीत लिहिलेलं मीच लिहिलं आहे अशी कबुली यशवंत जाधवांनी दिलेली आहे प्रकरण मातोश्रीपर्यंत आहे म्हणून संजय राऊत चिडले असं वाटणं स्वाभाविक आहे तसंच ते मांडल्या जात आहे पण माझा अंदाज जरासा वेगळा आहे मातोश्रीला दोन कोटी आणि पन्नास लाखाचं घड्याळ अशा या उल्लेखामध्ये मला थोडंसे काही वेगळे क्रम लावावे आहेत एक तर मुळात पन्नास लाख रुपयांचं घड्याळ हे फारसं कुणी गिफ्ट द्यायला वापरत नाही म्हणजे बाप मुलाला मुलगा बापाला किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकाला अगदीच प्रेमातल्या आपल्या प्रियसीला आपल्या प्रियकराला द्यायला श्रीमंत घरातल्या व्यक्ती असं घड्याळ वापरू शकतील यशवंत जाधवांच्या सारखा व्यक्ती आपल्या आईला पन्नास लाखाचं घड्याळ देऊ शकेल अशी स्थिती आहे का एक तर मुळात आई सफाई कामगार होती तिला या घड्याळाची गरज आहे का हा देखील प्रश्न पडतो गरज नसताना ते गिफ्ट केला गेलंय का हाही प्रश्न आपल्या मनामध्ये येतो बर कोणतीही कंपनी घड्याळाची असो महागा मोलाची घड्याळ अगदी विदेशी कंपन्यांची जरी आणायची ठरली तरी दोन लाख तीन लाख पाच लाख सात लाख आठ लाख दहा लाखापर्यंतची घड्याळ आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे अगदीच या घड्याळाला पूर्ण सोन्यामध्ये बनवल्या गेलं याचे काटे देखील तास काटा मिनिट काटा सेकंड काटा देखील सोन्याचा आहे त्या जे मध्ये आकडे असतात एक दोन तीन चार पाच ते प्लॅटिनमचे वगैरे बनवलेले आहेत आणि एकूणच घड्याळ सगळं सोन्यानं बिल्ड केलंय असं काही असेल तर या घड्याळाची किंमत खूप दूरपर्यंत जाऊ शकेल आता मातोश्रीवरच्या कोणालाही हे घड्याळ गिफ्ट करायचं असेल तर त्याला अशी घड्याळ लागतात का हा देखील मोठा प्रश्न आहे कारण पन्नास लाख इतकी मोठी अमाऊंट घड्याळासारख्या वेक्षात गुंतवून काय हासिल होणार आहे तुम्हाला आठवत असेल मागे एकदा आय पी एलची मॅच संपल्यानंतर विदेशातून आलेल्या क्रिकेटर्सना कस्टमनं अडवलेलं होतं आणि त्यांच्याकडे काही अशीच महागडी घड्याळ सापडली होती त्या घड्याळाची एकूण किंमत सुद्धा दहा बारा लाखाच्या वर जात नव्हती म्हणजे घड्याळाच्या किमती या दहा बारा लाखापर्यंतच्या सगळ्यात महागड्या आहेत मग पन्नास लाखाचं असं घड्याळ काय आहे काही काही कोड लँग्वेज आहे म्हणजे जसं मातोश्री या नावाचा उपयोग यशवंत जाधवांना करता आला म्हणजे अगदी बंगला मातोश्रीला वाचविण्यासाठी यशवंत जाधवांनी आपल्या आईचा बळी देऊन टाकला चर्चा यशवंत जाधवांच्या मातोश्रीची झाली तसं हे घड्याळ हे आपल्या हातातलं घड्याळ आहे की भिंतीवरच्या घड्याळ आहे की गजराचं घड्याळ आहे कोणता कोणताय की घड्याळ चिन्ह घेऊन वावरणाऱ्या पक्षाचं घड्याळ आहे म्हणजे मातोश्रीला दिले दोन कोटी आणि घड्याळाला दिले दोन पन्नास लाख असं काही हे गणित आहे का यात राष्ट्रवादीचा संबंध कुठे येतोय का कदाचित म्हणूनच संजय राऊतांची आगपाखड होते का असाही प्रश्न आमच्या मनात येऊन जातो जे दोन वर्ष झाली अडीच वर्ष झाली हे सरकार सत्तेवर आलंय त्यात जवळपास दोन आ, हे पण गेलेत अर्थसंकल्प गे मनपाचे तिसरा अर्थसंकल्प येईल आता एकूण चार वर्षापैकीची तीन वर्ष ही यशवंत जाधवांची स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून या महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये गेलेली आहेत म्हणून मातोश्रीला त्यावेळेसचा वाटा दोन करोड आणि घड्याळाला वाटा पन्नास लाख असं काहीसं हे गणित आहे का हे देखील तपास यंत्रणांनी तपासण्याची आवश्यकता आहे कदाचित घड्याळ हा उल्लेख आल्यामुळे म्हणजे मातोश्रीचा उल्लेख आला असा तर राऊ इतके चिडले नसते कारण त्यांनी स्वतःहून पत्रकार परिषदेमध्ये पाटणकरांचा उल्लेख केला आहे स्वतःहून असे उल्लेख केलेले आहेत मग दोन कोटी मातोश्रीसोबत पन्नास लाख घड्याळ असं काही आहे का बघा जरा थोडासा काही योगायोग पण जुळतायत ते योगायोग असे आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार दरबारी जो काही निधी मिळतो त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्याला जो काही अर्थ विभागाकडून निधी मिळतो त्याच्या बरोबर चतकोर म्हणजे आपला चतकोर शिवसेना हा देखील व्हिडिओ आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील आरोप केलेला आहे के की शिवसेनेला फार कमी पैसे मिळतात अर्थसंकल्पामध्ये वन फोर्थ पंचवीस टक्के एवढेच पैसे मिळतात म्हणजे सरकारमधला निधी राष्ट्रवादीच्या चत्कोर शिवसेना घेईल आणि मुंबई मनपातला निधी शिवसेनेच्या चत्कोर म्हणजे वन फोर्थ राष्ट्रवादी काँग्रेस घेईल इथेही दोन करोड रुपये शिवसेनेला मिळाली आहेत म्हणजे माझ करा मातोश्रीला मिळालेली आहेत कोणत्या मातोश्री अजून कळायचं राहिलाय मातोश्रीला मिळालेली आहेत आणि घड्याळाला पन्नास लाख म्हणजे बरोबर पन्नास लाख इतकाच निधी चत्कोर वन फोर्थ पंचवीस टक्के इतकाच निधी मातोश्रीच्या ऐवजी घड्याळाला मिळालेला आहे दोन करोड मातोश्रीला पन्नास लाख घड्याळाला पन्नास लाखाचं घड्याळ आहे ला की पन्नास लाख ला घड्याळाला आहेत हे देखील जरा स्पष्ट झालं पाहिजे म्हणजे मी हा तर्क यासाठी लावतोय तुम्ही तर्कट म्हणू शकता तुम्ही यावर दावा करू शकता तुम्ही म्हणू शकता की हे चूक आहे कुलकर्णी फेकताय तुम्ही काहीतरी बोलताय असा दावा तुम्ही करू शकता पण मला या तर्काला एक आधार असा आहे की संजय राऊत खूप चिडलेत ते खुलासा द्यायला पुढे आलेत म्हणजे अगदी यशवंत जाधवांनी मी लिहिलंय असं म्हणलेलं असताना सुद्धा ही डायरीच खोटी आहे असं म्हणण्यापर्यंत संजय राऊतांची मजल गेली आहे बरं आम्ही तपासून बघितल्यावर कोणत्याही उत्तम कंपनीचं महागातलं महागड्याळ हे पाच लाख सात लाख आठ लाख दहा लाखापर्यंत मिळत आहे दहा लाखाच्या वरची घड्याळ म्हणजे अगदीच अंबानींनी अदानींनी टाटांनी टाटा घेत नाही तशी घड्याळ पण अंबानी अडाणी यासारख्या उद्योगपतींनी आपल्या लेकराला घेऊन द्यायची घड्याळ आहेत त्यात हिरे बिरे बसून प्लॅटिनमचे काटे वगैरे बसवून घेऊन द्यायची ती घड्याळ आहेत मग संजय राऊतां असं घड्याळ अस्तित्वात नसताना म्हणजे आम्हाला दिसलेलं नसताना खरं तर अस्तित्वात नसताना हा शब्द बोलताना ते बेडकासारखं आहे आमचं विश्व केवढं ज्याच्या त्याच्या डोक्या एवढं आमचं डोकं पन्नास लाखच्या घड्याळाचा विचारच करू शकत नाही मागाच्या घड्याळाचा विचारच करू शकत नाही म्हणून आम्ही आपलं आमच्या डोक्याप्रमाणे एवढ्या किमतीचं घड्याळ नसतं असं म्हणतोय ते घड्याळ नसताना असं घड्याळाच्या विषयामध्ये बोलल्यावर राऊतांना प्रचंड राग आलेला असताना एक गोष्ट स्पष्ट होती आहे की दोन करोड आणि पन्नास लाख मातोश्री आणि घड्याळ हा उल्लेख येत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी असा संबंध जोडावा वाटतो आणि त्यावर विचार करावा वाटतो अर्थात तपास यंत्रणा सक्षम आहेत या विषयावरती विचार करायला त्या नक्कीच विचार करतील आणि यातलं सत्य शोधून काढतील मातोश्रीला दोन कोटी आणि घड्याळासाठी पन्नास लाख असं काहीसं जाधवांचं पैसे वाटपाचं गणित होतं का नमस्कार